अहमदनगर जिल्ह्याच्या शेवगाव तालुक्यात अनेकांनी शेअर मार्केटची दुकानं थाटली आहेत. यामध्ये व्यापाऱ्यांबरोबरच आता सर्वसामान्य नागरिक देखील मोठी रक्कम गुंतवू लागल्याचं चित्र आहे. 5-8-10% महिनाकाठी व्याज मिळत असल्याने सर्वसामान्य नागरिक यात गुंतवणूक करू लागले आहेत. झटपट पैसा कमवण्याच्या उद्देशाने जास्तीत जास्त गुंतवणूक करण्याकडे नागरिकांचा कल वाढला आहे. अनेकांची अशा घटनांमधून फसवणूक झाल्याची उदाहरणं ताजी आहेत. तुमचीही अशी फसवणूक होऊ नये म्हणून नक्की काय काळजी घ्यायला हवी, जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. पण आम्ही अनेकदा असं पाहिलं की लोक महिन्याला 5%, महिन्याला 10% अशा स्कीम राबवतात. बार्शीमध्ये फाटे म्हणून एक जण होता, तो असाच विशाल फाटे म्हणून होता, तो परागंद झालेला आहे. पुण्यामध्ये नरके म्हणून होता, त्याने लोकांना 10% महिन्याला देत होता शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून, तो फरार झालेला आहे. पुण्यामधल्या बाणेर सारख्या सुशिक्षित भागामध्ये अशीच गुंतवणूक करून एपीएस व्हेंचर, त्याने 700-800 कोटी रुपयांचा चुना गुंतवणूकदारांना लावलेला आहे. तर हे लोक असं का बोलतात, त्यांना असं का वाटतं की शेअर मार्केटमध्ये पटापट झटकेपट श्रीमंत होत आहे? याला पहिली गोष्ट, तर तुम्ही ज्यांचे 3-4 जणांचे नावं घेतले ते बिचारे अजिबातच जबाबदार नाही. मी त्यांना बिचारे म्हणतो कारण की त्यांना सहज सावज भेटतंय. बरं, यात हे जे सगळे झाले यात जबाबदारी फक्त आणि फक्त ते पैसे लावणाऱ्यांची. बरं, जर तुम्हाला बँकेत 7.5-8% भेटतात, म्युच्युअल फंडमध्ये 10-12% भेटतात, सोन्यात 7-8% ऍव्हरेज आहे, तुम्ही वर्षाला हे वार्षिक आकडे, आणि असा कोणता जादूगार आला जो तुम्हाला महिना 5-10% यांची कॉमन मोडस ऑपरेंडी असते योगेशजी. हे काय करतात, तुमच्याकडनं पैसे आणतात आणि पैसे आणल्यावर ते बरोबर तुम्हाला 5-10% असं 4-5 महिने देतात. बरं, कोणत्याही आपण बोकड कापतो तर त्याला पहिले खाऊ पिऊ घालतो, तसाच हा प्रकार आहे. 5-10% देऊन ते तुमचा कॉन्फिडन्स एवढा जितणार की तुम्हाला वाटणार की बाकीचे धंदे तर आपण उगाच टाइमपास करतो. म्हणजे तुमचं एखादं दुकान असेल, हॉटेल असेल, शोरूम असेल, तिथे सुद्धा असं 5-10% मंथली नफा भेटतच नाही कुठंच, ओके, कोणत्याच इन्व्हेस्टमेंट. तर यू हॅव टू बी प्रॅक्टिकल. मला म्हणजे नरके प्रकरणाची केस मी अतिशय जवळनं पाहिलेली होती. लोकांनी त्यांच्या जमिनी विकून प्रॉव्हिडंट फंडाचे आलेले पैसे टाकून, काहींनी गळ्यातले मंगळसूत्र विकून महिना 10% देतो म्हणून अशा गुंतवणुकीमध्ये आपले पैसे सगळे वळवलेले होते. आणि तुम्ही आता उदाहरण सांगितलं कराड, सांगली या भागात देखील आता असंच एक कोणतरी नवीन सगळीकडे चालू. आणि मला वाटतं हा जेव्हा मार्केट टॉपला असतं तेव्हा धोका जास्त वाढतो का? मार्केट नाही, टॉपला असो बॉटमला असो हा धोका कायमच आहे. बरं, हे लोक त्यांना त्यांचं सॉफ्ट टार्गेट माहिती आहे की ज्यांना शेअर मार्केटमध्ये अभ्यास करायचा नाही आहे, काही नाही, एकदम फास्ट रक्कम द्यायची त्यांना फास्ट अपेक्षा आहे. इथं कोणतंच रॉकेट सायन्स नाही आहे. आणि सगळ्यात सोपा अर्थशास्त्राचा, इकॉनॉमिक्सचा एक नियम, हायर द रिस्क हायर द रिटर्न. आता जर एवढे हाय रिटर्न देणार तर हायर द रिस्क म्हणजे त्याची पळून जाण्याची रिस्क आहेच. यातले 99% लोक भामटे भेटतात कारण की शेअर मार्केटमध्ये फिक्स हा शब्दच अस्तित्वात नाही. फिक्स आणि गॅरंटी वॉरंटी हे दोन शब्द शेअर मार्केटमध्ये अस्तित्वात नाही. ओके, म्हणजे कोणताही मायकला फिक्स शब्द वापरून तुम्हाला पैसे देत असेल, तुम्हाला 2 महिने देणार, काही काही जण वर्षभर देणार, पण एंड रिझल्ट इज फिक्स्ड. एंड रिझल्ट फिक्स्ड आहे की ते तुमचं 12,000 ने 0% करणार आणि गायब होणार. तर अशा गुंतवणूकीपासून तुम्ही सावधान नेहमीच असलं पाहिजे आणि अशा कोणत्याही प्रलोभनाला लोभाला तुम्ही बळी पडता का?